खरं तर नारायण राणे प्रवेशासाठी इच्छुक होते, शिवसेनेसाठी काँग्रेसमध्ये सत्ता दिली नाही, नंतर काँग्रेसने मुख्यमंत्री न केल्यामुळे नारायण राणे हे स्वतः शिवसेनेसाठी इच्छुक येण्यास इच्छुक होते असं मला स्वतः उद्धवजींनी सांगितलं होतं. परंतु ज्यांची बाळासाहेबांनी हकलपट्टी केली अशांना आपण घ्यायचं नाही हे उद्धवजींनी पहिल्यापासून ठरवलं होतं, म्हणून उद्धवजींनी नारायण राणेंना घेतलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर याच नीलम गोरे आज जे सांगतायत त्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये मातोश्रीच्या ज्या काही चर्चा चालायच्या त्या मातोश्री चर्चेमध्ये कधी नीलम गोरेंना घेतल्या नव्हत्या. नीलम गोरे फक्त आणि फक्त ह्या मातोश्रीच्या बाहेर असायच्या आणि एखादी प्रेस घ्यायच्या, तेवढीच नीलम गोरेंची जबाबदारी होती. आणि त्यामुळे शिवसेनेच्या चर्चेमध्ये किंवा शिवसेनेच्या नेत्यामध्ये नीलम गोरेंचा कुठलाही त्यांना अधिकार नव्हता, त्यामुळे त्यांना ती बातमी करण्याचं कारण नाही. आणि त्या तेवढ्या शिवसेनेमध्ये मोठ्या नव्हत्या. आज लाचारी करून त्यांनी आपली पदं ठेवली आहेत आणि त्यामुळे त्या शिवसेनेवर अशा पद्धतीने बोलत आहेत. राणेंकडून किंवा कोणाकडून प्रस्ताव आला होता की राणे येण्यास इच्छुक आहेत वगैरे? काँग्रेसने जेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नव्हतं तेव्हा राणे दारोदार फिरत होते, आपल्याला माहिती असेल की रक्ताळलेले हात होते. अशा त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा रक्ताळलेल्या हाताची पोस्टर लागली होती आणि त्यावेळी त्यांना शिवसेनेमध्ये येण्यासाठी ते इच्छुक होते. परंतु उद्धवजींनी बाळासाहेबांनी ज्यांना गेट आउट म्हटलं त्या उद्धवजींनी सुद्धा तीच भूमिका घेतली, त्यामुळे राणेंना त्यावेळी शिवसेनेत घेतलं नाही.